जय महाराष्ट्र। मी किरण राठोड जाधव, बुलेटिन मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। या बुलेटिनची सुरुवात करूयात महत्त्वाच्या बातमीनं। भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आलाय। महत्त्वाचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत। चंद्रकांत पाटील यांचा दिल्ली दौरा सुरू झालाय, तर आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली आहे। भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांच्या नवी दिल्लीत पक्षश्रेष्ठींसोबत येत्या 2 ते 3 दिवसांमध्ये महत्त्वाच्या बैठका होत आहेत। या पार्श्वभूमीवरती भाजप नेते आशिष शेलार यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतली। प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देखील दिल्लीमध्ये दाखल होत महत्त्वाची भेटीगाठी सुरू होणार आहेत। तर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटी घेत असताना आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये भेट घेतल्याचं सांगण्यात येत आहे। ज्येष्ठ पत्रकार जयंत माइंडकर आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। जयंत सर, भाजपमध्ये राजकीय हालचालींना वेग आलेला आहे, महत्वाचे नेते दिल्लीत दाखल होत आहेत। मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशनचे इलेक्शन फेब्रुवारी 2022 मध्ये आहे आणि त्या पार्श्वभूमीवर शिवसेनेची साथ सोडल्यानंतर मनसेला घेण्याचा हा एक प्रयत्न आहे आणि त्यानिमित्ताने या भेटी आहेत। एक लक्षात घ्या, भारतीय जनता पार्टीचा जो बेस आहे तो उत्तर भारतात आहे आणि राज ठाकरेंनी जे काही आपलं आंदोलन चालवलं ते नेमकं उत्तर भारतीयांच्या विरोधात चालवलेलं होतं, त्यांना जी काही पब्लिसिटी मिळाली ती सुद्धा। आणि आता असा उत्तर भारतात बेस असणाऱ्या पक्षाची जर का युती उत्तर भारतीयांचा द्वेष करणाऱ्या पक्षाबरोबर होणार असेल तर त्या ऍडजस्टमेंट कशा करायच्या, कोणी किती मागे जायचं, याची स्ट्रॅटेजी ठरवण्याकरता ही भेट आहे असं मला वाटतं। आणि त्याचबरोबर शिवसेनेला, शिवसेना आणि काँग्रेस आणि समजा राष्ट्रवादी यांची युती होईल नाही होईल आपण आता सोडून देऊ, परंतु शिवसेनेच्या विरोधात जर का भाजपला उभं राहायचं असेल तर मुंबईत तरी त्यांना मनसेची साथ आवश्यक राहील आणि त्या दृष्टीने हे सगळे प्रयत्न आहे। जयंत सर, याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांचा दिल्लीवारी पाहायला मिळाली होती आणि त्यानंतर आता भाजपचे नेते देखील दिल्लीवारी करत आहेत। त्यांच्या या बैठकीनंतर महत्वाचे निर्णय देखील होण्याची शक्यता आहे। नाही, यातलं एक तर म्हणजे भाजपच्या बाबतीत मी एवढंच सांगू शकतो, कारण आता 6-7 महिने उरलेले आहेत मुंबई म्युनिसिपल कॉर्पोरेशन निवडणुकांना, तर त्याच्यामुळे कदाचित मनसेविषयी काही एक ठोस निर्णय घेतला जाऊ शकतो की त्यांचं अलायन्स राहील की नाही याविषयी निर्णय घेतला जाऊ शकतो। शरद पवारांच्या ज्या मीटिंग होतात किंवा त्यांनी पण जी काही अमित शहांची भेट घेतली ती काय त्याला तेवढं म्हणजे राजकीय महत्व मी तसं देणार नाही, त्यांची इतरही काही गोष्टी असू शकतात पण म्हणजे मला त्याला राजकीय महत्व मी सध्या देऊ शकत नाही। सध्या जे भाजपचे जी नेते आशिष शेलार पासून सगळेजण जाऊन भेटतायत तर माझ्या दृष्टीने हे मनसेला केव्हा आणि कितपत आणायचं की काय टर्म्स अँड कंडिशन्स वर आणायचं हे सध्या स्ट्रॅटेजिकली ठरत असावं। एकूणच या सगळ्या बाबींमुळे आता राजकीय वळण वेगळ्या दृष्टिकोनाने पाहावं लागेल। धन्यवाद सर तुम्ही केलेल्या सखोल विश्लेषणाबद्दल। तर भाजप प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत पाटील यांचा दिल्ली दौरा सुरू झालाय आणि आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्याचं कळत आहे। सध्याची ही मोठी बातमी आपण बघत आहोत। भाजपचे नेते दिल्लीवारी करतायत। याआधी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची दिल्लीवारी सुरू होती आणि त्यानंतर आता भाजपचे अनेक नेते दिल्लीत दाखल होत आहेत। त्यांची महत्वाची बैठक आयोजित करण्यात आली अशी माहिती देखील समोर येते। आशिष शेलार हे देखील दिल्लीमध्ये दाखल झालेले आहेत। नीलम गोरे आपल्यासोबत जोडल्या गेलेल्या आहेत। नीलम, ते एक मोठी बातमी समोर येते ती म्हणजे भाजपचे नेते आता दिल्लीमध्ये दाखल होत आहेत, त्यांचं दिल्ली वारी सुरू झालेली आहे। दिल्लीमध्ये त्यांचे पक्षश्रेष्ठी आहेत म्हटल्यावर त्यांनी जाऊन भेटणं तिथे किंवा काही विचार विनिमय करणं हे स्वाभाविक आहे, याच्यात काही फार मोठा प्रतिक्रियेचा विषय आहे असं मला वाटत नाही, हे मी तुम्हाला स्पष्ट केलं। परंतु मला एक असं त्यांना आठवण करून द्यायची आहे की 3 विषय अत्यंत महाराष्ट्राच्या दृष्टीने महत्वाचे आहेत। एक म्हणजे 1000 कोटी रुपये जसे गुजरातला दिले तसे तुम्ही महाराष्ट्राला मिळवून देण्यासाठी प्रयत्न करा। दुसरं, GST चे राहिलेले पैसे आहेत ते लवकरात लवकर कधी उरलेले मिळतील त्यासाठी प्रयत्न करा। तिसरं, लसीकरण जे आहे ते महाराष्ट्रात रखडतं आहे कारण केंद्राकडून जेवढा पाहिजे तेवढा लसींचा साठा मिळत नाहीये, त्याच्याबद्दल जरूर तुम्ही लक्ष घाला। आणि म्हणून या सगळ्या कामही बाकी त्यांनी पक्षीय कामाबरोबर महाराष्ट्राच्या हितासाठी सुद्धा थोडं लक्ष घालावं असं मला वाटतं।
निलमताई, मात्र ही जी वारी सुरू आहे ती येत्या काही काळामध्ये निवडणुका आहे त्या पार्श्वभूमीवरती त्यांना दिल्लीमध्ये बोलवण्यात आलं असं बोललं जाते. त्यांची महत्वाची बैठक होणार आहे, या संदर्भात काय सांगाल? एक असं आहे की आता इतर राज्यांमध्ये ज्या निवडणुका होणार आहेत त्याच्यात त्यांना एक एक प्रभाग वगैरे घ्यायचे असतील तो त्यांच्या पक्षांतर्गत सगळा प्रश्न आहे. दुसरं, राजकीय दृष्ट्या विचारविनिमय करणं आणि चर्चा या सर्व राजकारणाचा अपरिहार्य भाग असतो आणि त्या दृष्टिकोनातून दिल्लीचं अधिवेशन एखाद्यास गुंडाळलं जायची शक्यता आहे. दिल्लीचे काही इश्यूज आहेत किंवा पेगॅसिस बद्दलची काही चर्चा आणि खास माहिती असेल आपण आता त्यांचा अजेंडा कसा काय बोलणार. पण जय महाराष्ट्राचं खूपच प्रेम आहे, भाजपवरती प्रेम आहे आणि प्रतिक्रिया घेण्यासाठी माझ्यावरती प्रेम आहे, त्याच्यामुळे तुम्हाला हो म्हटलं. जी, अतिशय महत्वाची ही वारी म्हणावी लागेल कारण की यानंतर एक महत्वाची बैठक देखील आयोजित करण्यात आली आहे. निलमताई, धन्यवाद, तुम्ही जय महाराष्ट्राला आपली प्रतिक्रिया दिली त्याबद्दल. भाजपमध्ये राजकीय हालचालींना आता वेग आलेला आहे, अनेक भाजपचे नेते हे दिल्लीत दाखल होत आहेत. याआधी राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी भाजपच्या बड्या नेत्यांच्या भेटीगाठी घेतल्या होत्या. त्यानंतर आता भाजप आमदार आशिष शेलार यांनी गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीमध्ये जाऊन भेट घेतली आहे. वळत पुढच्या